यूरोविजन किडनी सुपर स्पेशलिटी एंड आई केयर क्लिनिक तसेच डॉक्टर उंबरकर न्यूरो केयर युनिट संगमनेर, डॉक्टर प्रसादराम भाऊ उंबरकर मेंदू आणि मनका विकार तज्ञ, डोकेदुखी, फिट्स आणि मेंदूतील इन्फेक्शन, मेंदूतील गाठी आणि शस्त्रक्रिया, अर्धांगवायू, सर्व प्रकारचे मेंदूचे आजार, कंबरदुखी, मानदुखी, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याच्या गाठी, सर्व प्रकारच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया। ठिकाण पहिला मजला, मौनी कॉम्प्लेक्स, डॉक्टर सचदेव सोनोग्राफी जवळ जाणता राजा मार्ग संगमनेर, 86 69 177 494। ढोलेवाडी ही नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर ही ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी कासार, ग्रामसेवक कोल्हे, साखर कारखान्याचे संचालक अभिजित ढोले, सरपंच वंदना गुंजाळ, थोरात उद्योग समूहाचे संचालक आबासाहेब थोरात, सुधाकर ताजणे, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल गुंजाळ, तलाठी तोरणे आप्पा आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। शासनाच्या नियमानुसार लोकसंख्या आणि उत्पन्नाच्या निकषावर ढोलेवाडी ग्रामपंचायत होण्यास पात्र ठरतीय। ढोलेवाडी नूतन ग्रामपंचायत होण्यास गुंजाळवाडी ग्रामस्थांची कुठलीही हरकत राहणार नाही आणि नूतन ग्रामपंचायतीला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली। अमोल गुंजाळांनी मांडलेल्या विषयाला आपल्या ढोलेवाडी ग्रामस्थांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये, परंतु तो विषय होतानी काही तांत्रिक स्वरूपाची जी अडचण येत असेल तर त्या विषयाला आमचा विरोध आहे। तांत्रिक स्वरूपाची अडचण, सदर तांत्रिक स्वरूपाची अडचण कोल्हे भाऊसाहेब तलाठी आप्पा असतील यांनी ती बघून घ्यावी, तपासून हवी। परत एकदा सांगतो, ढोलेवाडी स्टील सर्वे नंबर, अमोल गुंजाळांनी सांगितलेले सर्वे नंबर विभक्त करण्यास आमची हरकत नाही, पण ते सर्वे नंबर विभक्त होण्यास, ढोलेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र होण्यास हरकत असेल तर बाकी आमची हरकत आहे। आपल्या सगळ्यांना लांबचा आवाज लागत होता ढोलेवाडी मधल्या ग्रामस्थांना सुद्धा, आता इथं जर नवीन निर्माण झाली तर सगळ्यांना जवळ होणार आहे, सगळ्यांचा फायदाच होणार आहे। अभिजित भाऊ पण इथं आहेत, नाना तात्या पण आहेत, पण आम्ही जे आहेत गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये जे होतो, जे 20 ते 25 सर्वे नंबर जे आहेत, तर ते आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्ही गुंजाळवाडीतच राहावं आणि ढोलेवाडी जरी निर्माण झाली तरी आमची काही हरकत नाही। त्याप्रमाणे म्हटले तांत्रिक अडचणी असतील, पण आता ग्रामसभा झालेली, आपल्या सगळ्यांना मान्य आहे की जे सर्व नंबर आहेत 20 ते 25 ते तिकडे राहावीत, बाकी ग्रामपंचायत होण्यास कोणाचीही हरकत नाही आणि हरकत घेण्याचं काम पण नाहीये, कारण की सगळ्यांचा फायदा होणार आहे। आता काही काही महिला आपण बघतो रोडनी पर डोक्यावर रेशन वगैरे किंवा काही ग्रामपंचायत दाखले वगैरे घ्यायला जातात, तर त्या पायी पायी जात आहेत इतक्या लांब, तर इथं झाल्या तर सगळ्यांचा फायदा होणार आहे। बरेच लोक इथं बाहेर आलेले आहेत, सगळ्यांचा फायदाच होणार आहे, बरोबर आहे। त्यामुळे आमची काही हरकत नाहीये, फक्त आमचे जे सर्वे नंबर आहेत मांडल्याप्रमाणे तेवढे सर्वे नंबर आमचे गुंजाळवाडीत राहावं, कारण पूर्वज आपण बघा आपल्या आता बाहेरचे बरेच लोक इथे आलेले आहेत, सगळ्यांना गावाकडे गेल्यावर वाटतं की आपण आपल्या गावामध्ये राहावं, आपली ग्रामपंचायत आहे, आपण तिथले रहिवासी, बरोबर। आता पूर्वीपासून आम्ही गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये राहत होतो, आम्हाला वाटतं आम्ही गावचे नागरिक राहावं किंवा गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्येच आम्ही राहावं, हीच आमची इच्छा आहे। ढोलेवाडी विभक्त होणं ही काळाची गरज बनली होती, ते अजिबात चुकीचं नव्हतं आणि त्याला कधीही कोणाचाही विरोध नव्हता। माझ्या निश्चित मनापासून या शुभेच्छा आहेत की ढोलवाडीच्या विकासामध्ये निश्चितपणानं गुंजाळवाडी म्हणून जे जे कोणी नेतृत्व करतील ते ढोलवाडी आणि गुंजाळवाडी, लहान भाऊ आणि मोठा भाऊ अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये काम करतील अशी मला खात्री आहे, त्याचा विश्वास सुद्धा आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक आनंदाची एक बाब अशी आहे की आपल्या गुंजाळवाडीची 34 कोटी रुपयाची पाणी योजना ढोलवाडीसह पूर्णत्वास येत आहे। साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला महिनाभर पुरेल आपल्या संपूर्ण दोन्ही गावांना, इतका मोठा पाण्याचा साठवण तलाव, त्याचप्रमाणे त्याचं फिल्ट्रेशन प्लांट म्हणजे ॲरोचा प्लांट मंजूर होऊन त्याचं काम नामदार बाळासाहेब थोरांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे, पूर्णत्वास आहे, लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे। काही गोष्टी करण्याचा प्रयत्न मनापासून केला, कारण एक मनावर धाक होता की बाळासाहेब ढोले आहेत, अभिजित बरोबर आहे, काम करण्याचा प्रयत्न केला, काही कामं राहिली असतील ते निश्चितपणानं करायचा प्रयत्न करू। आबासाहेब पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून मला वाटतं याची कायदेशीर प्रोसिजर, याची कायदेशीर बाबी पूर्ण व्हायला काही काळ लागणार आहे। आता आपण उद्याच जरी अर्ज केला तर याच्या आपल्याला जे ढोलवाडी विभक्त व्हायचं जे प्रत्यक्ष आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळायला काही कालावधी जाणार आहे। बाळासाहेब कुठे आले नाहीत का? अनेक वेळा ग्रामसभा सुद्धा झाल्या होत्या, बाळासाहेब त्याला आदरणीय बाळासाहेब त्याला उपस्थित होते, आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो ह्याच विषयावर पाठीमागं। पण एक आनंदाची बाब आहे, एक व्यावहारिक निर्णय, सुईचा निर्णय झालेला आहे। गुंजाळवाडीची लोकसंख्या खूप मोठी,
भोलवाडी आणि गुंजवाडीची जर एकत्रित लोकसंख्या केली तर 25,000 लोकसंख्या जसं एखाद्या कुटुंबामध्ये खूप माणसं एकत्रित खूप मोठी जर माणसं झाली खूप माणसं संख्या जर झाली तर कुटुंब प्रमुखाला अडचण येते तशी अडचण गुंजवाडीची सुद्धा झाली होती. या निमित्तानं आता आपलं विभक्त होते चांगलं आहे. मला माझ्या तुम्हाला अत्यंत मनापासून शुभेच्छा आहेत. ग्रामसभेमध्ये सहभाग घेतला सर्वांनी आपले मत नोंदवले आणि विभक्त ग्रामपंचायत करण्यासाठी सर्वांनी ठरावाला मान्यता दिली आणि दुसऱ्या विषयावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली आपली. तर महसुली गाव हे जेव्हा ग्रामपंचायत दर्जा देण्यासाठी आपण जेव्हा प्रस्ताव पाठवत असतो तर त्यासाठी जे ग्रामपंचायत विभाजनाचे जे निकष दिलेले त्यामध्ये जे महसुली गाव मूळ ग्रामपंचायतपासून सेपरेट होणार आहे त्याची लोकसंख्या आपल्याला किमान 2,000 पाहिजे 2,000 किंवा 2,000 जास्त पाहिजे. आता हे जे सर्वे नंबर जे 20 ते 25 जे सेपरेट होणार आहे याच्याविषयी पण मी माहिती घेतली. 20 ते 25 जरी सर्वे नंबर गुंजळवाडीमध्ये राहायला तयार आहे तरी आपले हे जे 2,000 आठ आहे याला काही धक्का लागत नाही आणि जे 20 ते 25 जे सर्वे नंबर आहे ते गुंजळवाडीमध्ये जरी राहिले तरी जे सलग क्षेत्र असतं भौगोलिक जे हे असतं त्याला सुद्धा कुठली अडचण येत नाही. ते नकाशानुसार लगेच दिसतं आपल्याला. फक्त हे जे आहे महसुली गुंजळवाडी महसुलीमध्ये 20 ते 25 जे सर्वे नंबर आणायचे इच्छुक आहे त्याचा प्रस्ताव आपल्याला कलेक्टर साहेबाकडे पाठवून तो क्लिअर करून घेता येईल. आणि आपला हा जो प्रस्ताव विभाजनाचा आता याचा प्रवास असा आहे आपली ग्रामसभा झाली त्याच्यानंतर आपली पंचसमितीची सभा होणार आहे त्याच्यामध्ये त्याचा ठराव होईल त्याच्यानंतर स्थायी समितीची मंजुरी असते त्याच्यानंतर सीओ साहेबांच्या सहीने तो प्रस्ताव कमिशनर साहेबांकडे जातो. ज्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने प्रवास आहे. काही एवढं हे नाही त्याला अडचण येणार नाही. हा विषय 3 वर्षापासून चालला होता की ढोलेवाडी महसूल गाव आहे आणि त्याला स्वतंत्र ग्रामपंचायत करायची तेव्हापासून आम्ही कधीच नाही बोललो नाही. पण दिपोळी जवळ आली आहे आणि दिपोळीच्या तोंडावरती एक स्वतंत्र ग्रामपंचायत ढोलेवाडी होते. ढोलेवाड्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि यापुढेही ती माझ्या पाठीशी उभी राहील आणि माझ्याकडून जेवढं करता येईल तेवढं मी माझ्या गावाकडून माझ्या सर्व सदस्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून जे करता येईल त्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा शब्द मी 4 वर्षापूर्वीच अण्णांना दिला होता. अतिशय आनंद आहे आणि अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे. तर मी सर्व गुंजवडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व ढोलेवाडी आणि गुंजवडी ग्रामस्थांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. तर नूतन ढोलेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्व विषयांसंदर्भात ग्रामसेवक कोल्हे भाऊसाहेब यांनी माहिती दिली. यावेळी ग्रामसभेमध्ये अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, सरपंच वंदना गुंजाळ, थोरात उद्योग समूहाचे संचालक आबासाहेब थोरात, पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य अमोल गुंजाळ यांनी ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर 20 ते 25 समाविष्ट करण्यात येऊ नये अशी हरकत घेऊन हे सर्वे नंबर गुंजाळवाडी हद्दीमध्ये राहावेत अशी मागणी केली आहे. म्हणजे गुंजळवाडी ग्रामपंचायत ही सेपरेट सगळ्या एक मुखीने गुंजळवाडीतून ढोलेवाडी ग्रामपंचायत ही नवीन ग्रामपंचायत या ठिकाणी सगळ्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वे नंबर 20, 21, 22, 23, 24, 25 हे जे काही 5 सर्वे नंबर आहे या ठिकाणी गुंजळवाडीतील जुने म्हणजे पूर्वीचे म्हणजे त्यांचे वडलोपारी जमिनी आहे आणि गुंजळवाडी ते गुंजाळ आहेत आणि ती सजा तुटताना कुठल्याही प्रकारची म्हणजे तर रस्त्याची अडचण असेल किंवा म्हणजे जे काय असेल त्या सगळ्या म्हणजे विहिरीचा सगळ्या नकाशाचा विचार करून ज्या 20 ते 25 जे काही ढोलेवाडीमध्ये हे जे सर्वे नंबर आहेत त्यांनी गुंजळवाडी ग्रामपंचायतीमध्येच म्हणजे आमचे सर्वे नंबर व त्या ठिकाणी आमचे मतदार या ठिकाणी राहावे अशा प्रकारचं एक दुसरा ठराव या ठिकाणी सर्वांमध्ये मंजूर करण्यात आलेला. हे दोन्ही ठराव अतिशय सगळ्यांनी कुठल्याही कोणाचा विरोध न करता सगळ्यांनी अतिशय म्हणजे एक मुखी आहे दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. ढोलेवाडी विभक्त गाव करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली. त्या ग्रामसभेसाठी कासार साहेब आणि सर्वच पदाधिकारी गुंजळवाडीचे सर्वजण उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही ग्रामसभा झालेली आहे. सर्वानुमते असा ठराव पास करण्यात आलेला आहे की ढोलवाडी ग्रामपंचायत वेगळी होण्यास कोणतीही हरकत नाही. पण त्यामध्ये दुसरा ठराव असा पण घेण्यात आलेला आहे की 20 ते 25 हे सर्वे नंबर वगळून ढोलवाडी ग्रामपंचायत सेपरेट होणार आहे आणि जे 20 ते 25 सर्वे नंबर आहेत
ये सर्वे नंबर कायम स्वरूपी पुन्हा गुंजाळवाडीमध्ये वर्ग करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। या मागणीच्या आधारे आता नवीन ग्रामपंचायत जर झाली तर भविष्यात ढोलवाडीला फायदाच होणार आहे, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळणार आहेत आणि शहराकड्याचं गाव असल्यामुळं चांगल्या रोड असतील, दिवाबत्ती असेल किंवा पाण्याचा प्रश्न निश्चित सुटणार आहे। इथल्या रहिवाशांना जो गुंजावाडीमध्ये जाण्यायेण्याचा त्रास होत होता तो पण भरपूर प्रमाणात कमी होत आहे। आम्ही सर्व प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती करतो, गाव होण्यास आमची कोणती ढोलवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र होण्यास आमची कोणतीही हरकत नाही, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की 20 ते 25 सर्वे नंबर वगळून करावा ही सर्वांना ते ठराव तर झालेलाच आहे, तरी पण आम्ही विनंती करतो सर्वे नंबर 20 ते 25 हे समाविष्ट न करता ढोलेवाडी ग्रामपंचायत होऊ शकते असंही त्यांनी सांगितलंय। ढोलेवाडी ग्रामपंचायत झाली तर येथील ग्रामस्थांना सर्व सुखसुविधा जवळच मिळू शकतील, त्यामुळं ही नवीन ग्रामपंचायत होण्यास आमची हरकत नाही असं गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय या ग्रामसभेसाठी ढोलेवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।